चीनी वस्तूंची होळी करून शहीद जवानांना श्रद्धांजली। चीनने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करीत देशाच्या सन्मानासाठी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून चीनी वस्तूंची होळी करण्यात आली। भारतीय सीमेवर चीन लष्कराने केलेल्या हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले आहेत। चीनच्या या विश्वासघाताच्या संपूर्ण देशभरातून निषेध देखील नोंदवला जात आहे। या सर्वांच्या चालता सातारा जिल्ह्यातील फलटण या ठिकाणी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून चीन साहित्याच्या होळी करण्यात आली आहे। तसेच भारतीय जवानांच्या सन्मानासाठी व देशाविरोधात कुटकारस्थान करणाऱ्या चीनला त्याची जागा दाखवून देण्यासाठी यापुढे नागरिकांनी चीनी वस्तू खरेदी व वापरू नये असे आवाहन खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी जनतेला केलंय। प्रतिनिधी संदीप कुमार जाधव, यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातम्यांकरता फलटण सातारा।